जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रमुख अतुल खुपसे आणि अमोल जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या आंदोलनाचा इफेक्ट दिसून आलाय. सोलापूर पुणे मार्गावरील माढा तालुक्यातील टेंभुर्णी बसस्थानकासमोर असणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजण्याच्या मागणीसाठी 2 दिवसांपूर्वी खुपसे व जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यात झाडे लावण्याचे अनोखे आंदोलन झाले. या आंदोलनावेळी अतुल खुपसे पाटील यांनी रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ व्हावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता. दरम्यान सदर आंदोलनानंतर प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही झाली असून संबंधित खड्डे बुजविण्याचे कामास वेगाने सुरुवात झाली आहे. आंदोलनावेळी अतुल खुपसे पाटील नेमके काय म्हणाले होते ते जाणून घेऊयात. गावातून जाणारा मुख्य रस्ता जो टेंभुर्णी बस स्टँड समोरून जात आहे अशा रस्त्याच्या ठिकाणी भला मोठा खड्डा पडलेला आहे. अनेक नागरिक टेंभुर्णी गावातील जात असताना आपल्या प्रवासात कसरत करत आहेत. टेंभुर्णी भागात 40 ते 45 गावातील दररोज शेतकरी शेतबांधव मजूर कामगार या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या कारणासाठी हॉस्पिटलसाठी बाजारसाठी बी बियाणेसाठी येत असताना ह्या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी बारीक मोठे बरेचसे अपघात घडलेले आहेत. तरीही बांधकाम विभागाकडे चौकशी केली तर बांधकाम विभाग सांगता हायवेकडे आहे, हायवेकडे चौकशी केली तर ते सांगतात जिल्हा परिषदकडे आहे. म्हणजे एकामेकाकडे टाळण्याचा हा प्रकार आहे. जर ह्या खड्ड्याचं काम 2 दिवसात पूर्ण नाही झाले तर संबंधित अधिकाऱ्याला आणून कपडे काढून आम्ही ह्या खड्ड्यात बसवल्याशिवाय राहणार.